हाय हॅलो, आज बरेच दिवसांनी व्लॉग शूट करते मी आणि मी आलेले आहे माझ्या जावेकडे बरेलीला. हाय वहिनी. हॅलो. आणि खूप दिवसानंतर मी भेटते इकडे जावेला. आणि आज आम्ही निघालो आहोत नैनितालला. तसे बरेच व्लॉग शूट करायचे आहेत आम्हाला, पण बघूया कसं जमतंय मुलांमुळे. तर आज तरी मी नैनितालचा व्लॉग शूट करते आणि आता आम्ही निघालो आहोत नैनितालला. आणि सगळे आहोत आम्ही सोबत इकडे. जाऊ आहे आदी, आहे छोटूसा. हाय आदी. हाय आदी. हॅलो. शार्विन बसला इकडे. हाय रिहू. रिहू हाय कर. हाय कर बेबी. हाय. हाय. आणि इकडे आहे अर्जुन, स्वप्नील, भाऊजी. तर इकडे आर्मी कॅन्टोनमेंट मध्ये धीर आणि जाऊ राहतात आणि तिकडनंच आता आम्ही निघालोय. तर तो एरिया कसा आहे तुम्हाला थोडक्यात दाखवते मी, डीप मध्ये मी नंतर दाखवेन. तर बरेली ते नैनिताल अंतर आहे 140 किलोमीटर. आणि इकडनं आम्ही आज जाणार आहे हल्द्वानीला आणि ते इकडनं 100 किलोमीटर आहे आणि तिकडनं वरती नैनिताल आहे 40 किलोमीटर. तर आज आम्ही हल्द्वानीमध्ये स्टे करणार आहे. तर तिकडचं सुद्धा वातावरण कसं आहे हे मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. तर व्हिडिओमध्ये पुढे बघत रहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर आपल्या इकडे महाराष्ट्रात आत्ता म्हणजे पाऊस पडतोय, पण इकडे इकडे इतकी प्रचंड गर्मी आहे की तुम्ही घराच्या बाहेर सुद्धा पडू शकत नाही. आणि आत्ता मी म्हणजे खूप गर्मी आहे इकडे, गाडीत काही वाटत नाहीये, पण बाहेर पडल्यानंतर खूप प्रचंड घामाच्या धारा लागतात. तर बघूया आता पुढे कसं वातावरण. नैनितालला तर पाऊस पडतोय आणि तिकडचं वातावरण छानच असणार आहे, होप सो. मी एन्जॉय करणार आहोत. येस वहिनी आणि मी तर खूप एन्जॉय करणार आहे. एक दोन रील सुद्धा बनवू, एक दोन कशाला खूप रील बनवू, खूप रील आणि खूप एन्जॉय करणार. तर आत्ताच आम्ही हल्द्वानी मध्ये पोहोचलोय. इतली नाव इतके अवघड अवघड आहेत ना की आमचा आत्ताच याच्यावरनं जोक झाला इकडे, त्यामुळे सगळे हसतात. आणि ही आहे आर्मी गेस्ट रूम ना. तर गेस्ट रूम तुम्हाला दाखवते मी थोडीशी झलक कशी आहे. तर हे एंट्री केल्यानंतर इकडे सोफा सेट आहे, छान पैकी बसू शकता तुम्ही याच्यावरती, जसे हे आमचे बसले जाता. आणि या इकडे आमच्या बॅग्स ठेवल्यात. हा बेड आहे. काय दाखवू? फ्रेम्स. हा बरोबर, फ्रेम्स. इकडे सुंदर अशा फ्रेम्स लावलेल्या आहेत. तर ही छान अशी बेडरूम आहे. इकडे टीव्ही सुद्धा आहे. जाऊ बाई जोरात. इकडे वहिनी इकडे बसल्यात निवांत. ओहो मागे कोण आहे माझे. आणि ही पोरे इकडे इकडनं तिकडनं फिरतायत. तर आता आम्ही थोडस फ्रेश होतो आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते. आणि बाहेरचा एरिया कसा आहे हे सुद्धा तुम्हाला थोडस दाखवते झलक. तर भेटूया फ्रेश झाल्यानंतर पुन्हा.
आहे ऑफिसर मेसच्या बाहेरची जागा आणि तिथे आता आम्ही फेरफटका मारणार आहे. ही ऑफिसर्स मेस जिथे आम्ही गेस्ट रूमला थांबलो आहे तिथेच आहे. तर समोर तुम्ही बघू शकता खूप छान एरिया आहे. हा दिवसा बघायला तर खूप सुंदर वाटतो आणि आता इथे रात्री फिरायला सुद्धा खूप छान वाटतं आहे. तर इकडे उजव्या हाताला ऑफिसर्स मेस आहे. तर ते उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवेन. उजेडात खूप छान दिसतं इकडचं सगळं वातावरण. हॅलो रिहू, मच्छर आम्हाला लेपर दिसला. उभी उभू हाय कर, हाय कर सगळ्यांना. ते म्हटले की अंदर आते वक्त गेट बंद कर लो, जंगली सुवर अंदर घुसत आहे. हे ऐकलं का मुलांनी, जंगली सुवर आहे. रिहू रिहू अरे हां पैसे आपल्या साईडला. आधी बाय बाय आधी बाय बाय करा.